अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे कोरोना काळातील रद्द झालेली ग्रामसभा 15 ऑगस्टला न घेता 27 ऑगस्ट रोजी घेण्यात आली। फत्तेपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादग्रस्त ठरली असून आर्थिक खर्चाचे नियोजन न विचारता ही ग्रामसभा संपवण्यात आली। या ग्रामसभेमध्ये कोणतेही सरकारी अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे नागरिकांना सरकारी योजनांची माहिती मिळू शकलेली नाही आहे आणि सरकारी अधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली आहे। या ठिकाणी जवाब द्यायचे आणि त्यांचे काय कर्तव्य आणि त्यांच्याकडे योजना आहेत या गावासाठी, त्यांचा कोणता विकासाचा मुद्दा आहे तो या ठिकाणी मांडावा अशी या ग्रामसभेची पहिल्यांदा मागणी आहे। नंतरची मागणी आपण नंतर या ठिकाणी आपण ग्रामसभा का घेतो, ग्रामसभेमध्ये या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांसाठी बोलण्याचा काय अधिकार आपल्याला असतो? ग्रामसभेचा आपल्याला अधिकार आहे प्रश्न मांडण्याचा। या ठिकाणी प्रतिउत्तर आपल्याला ग्रामसेवक किंवा सरपंच साहेब यांनी द्यावं अशी मी एक आशा बाळगतो तुमच्याकडून सर। आणि दुसरा विषय जे सदस्य की यांना ते ग्रामसेवक आणि सरपंच ज्यांच्या वार्डात काही झालं ते लोकांची जी समस्या आहे त्यांना तो उठवून दोन शब्द बोलतील एक सही आपल्याला या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तरच आपला वरिष्ठ शासन दरबारी आपले ठराव मंजूर होत असतात या कोरोना परिस्थितीमध्ये। ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जे काही निर्णय घेतले त्या सर्व निर्णयाने आपल्या जनतेने जी मोलाची साथ दिली त्यामुळे आपण या ठिकाणी कोरोना उपमास करू शकलो आहे आणि आज आपण या ठिकाणी सर्वांच्या परिस्थितीमध्ये आपण ग्रामसभा घेतो आहे। सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी या ग्रामसभेचे महत्वाचे विषय आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं शासन स्तरावरून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना सर्वात महत्वाची योजना आहे। या योजनेमध्ये आता आपण कोणती ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाची यादी आपली 1179 लोकांची ड यादी या ठिकाणी लावलेली आहे। तिचं ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा लोकांची जॉब कार्ड नवीन तयार करून त्याला काम या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी प्रत्येक घरकुलाला सुद्धा या ठिकाणी 4 मंत्र करावे लागणार आहे, त्यामुळे रोजगार हमी योजना हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि हा सर्वांच्या गरजेचा आहे, सर्वांच्या फायद्याचा विषय आहे। या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केवळ घरकुलच नव्हे तर आपण सिंचन विहीर असेल, फळबाग असेल, गुरांचा गोठा असेल, कांदा शेड असेल अशा अनेक योजना या रोजगार हमी योजनेमधून शासनाने काढून केलेल्या आहेत। आपण गोंधळामध्ये जर का काही विषय महत्वाचे मागे राहून गेले तर या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2022-23 ही शासन स्तरावरून आपल्याला समृद्धी बजेट या ठिकाणी आपल्याला एक मंजूर करायचं आहे। यामध्ये कामाची निवड करायची आहे, त्याच्यामध्ये एक वैयक्तिक सिंचन विहीर याची 4.5 मीटर रुंद आणि 50 मीटर तिचा खाली खोली असे व्यास आणि खोली या ठिकाणी वैशिष्ट्याला पोहोचाय। तिची अंदाजित रक्कम शासन स्तरावरून आता 3,27,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे आणि याची निवड याची यंत्रणा जे समजा ही ग्रामपंचायत स्तरावरून होईल। म्हणजे रोजगार हमी योजनेमध्ये जर कोणाला सिंचनगिरी तलाव घ्यायचा असेल तर ग्रामपंचायत स्तरावरून अशा लाभार्थ्यांचे प्रस्ताव भरतील जातील। त्यानंतर शेततळे 10x10 म्हणजे 10x10 मीटर आणि त्याची खोली 3 मीटर असे शेततळे आम्ही खोलीचे याला 63,744 रुपयांचे शासन स्तरावरून आम्ही देण्यात येतं। यामध्ये 2 विभाग काम करत असतात, आपला ग्रामपंचायत 50% काम करतं आणि कृषी विभाग असे दोघांच्या स्तरामधून हे शेततळे या ठिकाणी आम्हाला मिळत असतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।